निपाणीतील प्रभात टॉकीजवळ एका वृद्धांचे पोलीस सांगून 3 तोळा दागिने लंपास. निपाणीतील प्रभात टॉकीजवळ आज गुरुवारी सकाळी 11 वाजता एक महिला वृद्धचे वय 65 अज्ञात व्यक्तीकडून पोलीस सांगून 3 तोळा दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आला. या संबंधित महिलाकडून अधिक माहिती अशी की आज निप्पाणी आठवडी बाजार असल्यामुळे लक्ष्मी विजय सावंत वय वर्ष 70 बाजार करून घरी परतत असताना प्रभात टॉकीजवळ दोघांनी मोटरसायकलवरून आम्ही पोलीस आहे अशी सांगून जास्त कोणी व्यक्तीने जादा सोने घातला आहे अशा व्यक्तीची चौकशी करण्याची वरून आदेश असल्याचे सांगून एका वृद्धचे 1 चैन 1 लॉकेट व 2 अंगठी असे एकूण 3 तोळे सोन लंपास केल्याची घटना निप्पाणी येथील प्रभात टॉकीजवळ घडली आहे. माहिती मिळताच निप्पाणी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी येऊन अधिक तपास चालविला आहे. या घटनेत वृद्धचे अंदाजे 1,50,000 मुद्देमाल चोरांनी पोबारा केला आहे. तुमचं नाव? लक्ष्मी विजय सावंत. राहणार? तळोबा पेठ. हां, काय समस्या घडल्या तुमच्यासमोर? मी बाजारात भाजी आणायला चाललेली आणि ते झाडापर्यंत गेलेली, पुढे त्या गेटच्या आत एकटा उभा राहिला, मास्क घालून बाहेर एकटा उभा राहिला आणि मला म्हटलं तुम्हाला माहीत नाही काय म्हटलं असं. ह्या 4 दिवसात पेपरला यायला लागलं आणि मी पोलीस आहे म्हटला, मला ऑर्डर आहे म्हटला आणि ताबडतोब ते गळ्यातलं काढून तुम्ही पर्समध्ये, हातातलं काढा आणि ते दागिनं काढा आणि पर्समध्ये घ्या. मग ते मी अंगठ्या काढला चालू केले, काढले आणि ते चेन निघत नव्हते, ते बाहेरचं आला आणि त्यांना चेनला हात लावून असं माझं चेनचं पासा काढला, ते मी घेतलं. मग त्या आतला म्हटला मास्क घातलेला, ते तुझ्या पेपर आहे काय, ते कागद दिला त्यानं, त्यानं काय केलं त्याच्या बी अंगठ्या त्यानं काढल्या आणि त्यानं त्याच्या आधी 2 तुकडं केलं, त्याच्या अंगठ्या अगोदर बांधल्या आणि त्याच्याकडे दिल्या आणि माझ्या काय केलं ते माझं कसं बांधतं, मी हातात दिलं नव्हतं चेनने अंगठ्या, पण ते कशा घेतल्या आणि त्याच्यात त्याने दगड बांधून त्या अंगठ्या चेन गायब केली. मी पुढे 2 पावलंच गेलो तोपर्यंत बघितलं तिथं, तर त्याच्यात दगड म्हटल्यानंतर मी तिथंच टाकलो आणि मला चक्कर आल्यासारखं झालं आणि मी पाठीमाग फिरतोय तर तिथं ते नव्हते. दोघं जण होते. पोलीस म्हणून सांगते का तुम्हाला? होय, पोलीस आहे आणि मला ऑर्डर आहे म्हटला, हे असं मला संरक्षणला पाठवलं आहे म्हटला आणि तुम्ही असं घालून फिरायचं नाही, तुम्हाला माहित नाही काय. तोंडावर मास्क वगैरे होतं त्यांच्या? काळं मास्क होतं, ते आतल्या बाजूला गेटच्या होता तो. दोघं जण बाहेरच्या बाजूला गेटच्या एकटा आणि आतल्या बाजूला एकटा, ते बाहेरच्या बाजूचा त्यांना ते दोघांचीच हे साखळी, त्यांनी ते काय केलं नंतर माझ्या डोक्यात आलं, ते माटीमागं फिरून तिथं बघितल्यानंतर दोघं बी गायब पडल्यानंतर माझ्या डोक्यात आलं ते दोघांची साखळी म्हणून. त्यांना आधी अंगठ्या काढल्या, तो बी रस्त्यानं चालल्यासारखं आणि त्याच्याकडे काढून घेऊन त्याचाच कागद घेऊन 2 तुकडे केले, त्याच्या अगोदर बांधून त्याच्याकडे दिल्या. कुठं घडली? ते प्रभात टाकीजवळ. इथं म्हटली मी पळून घरात गेलो, म्हटली मी असं मला हे करायला लागतात ते माणूस असं काहीतरी, तो पण मी घरात तिथलीच कुठली तर ती होती, ती ती घरात गेली, तिला आलं ते मला काढून तुम्ही पर्स मध्ये घ्या म्हणताना आणि पोलीस आहे म्हटल्यानंतर मला ते हे झालं थोडस, मला ते संशय आला नाही. बाजूला माणसं वगैरे कोण होते? पुढे नंतर ते पाठीमागे फिरून मी रडा लागलो, मी हे करायला लागलो, मग ती सगळी गोळा झाली, माहोल भरपूर झाली, मग तिथं CCTV आहे का बघायला लागली, सगळे काय करायला लागली, तिथं सगळी मग गोळा झाली सगळी. मावशी, ही आता सदर जी घटना घडली आहे तुमच्या सोबत, त्याची फिर्याद दिलाय काय पोलीस स्थानकामध्ये? ते पोलीस तिथं आले होते, तिथल्या लोकांनी सगळ्यांनी तुम्ही पोलीसला फोन करून छान तिथं बी बोलवलं, तिथं घरी पण आलेले, तिथं घरी पण आलेले का? आणि तिथली लोक जमा झाली आणि त्यांनी सगळ्यांनी मला तिथं बसवलं, पाणी त्यांनी दिलं आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून ते काय